भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 21 जुलैला संपूर्ण राज्यात राज्य सरकारला दूत भेट देऊन दूध व्यावसायिक शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने त्याबाबतीत कोणताही निर्णय न घेतल्याने राज्य सरकारविरोधात भारतीय जनता पार्टी दिंडोरी शहर व तालुक्याच्या वतीने दूध संकलन केंद्र नवीन कळवण रोड दिंडोरी मोहाडी आणि वणी येथे महायलगार आंदोलन करण्यात आले. राज्यातील शेतकरी विविध संकटांनी संकटात आला आहे अशा अवस्थेत शेतकरी असताना त्यांना महाराष्ट्र शासनाने आधार देण्याची गरज असताना हे आघाडी सरकार ढिम्म झोपलेलं आहे त्याला उठवण्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडत आहोत असे दिंडोरीचे भाजपा नगरसेवक तुषार वाघमारे यांनी 9 न्यूजशी बोलताना सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव हे अनेक समस्यांनी ग्रासलेले असून त्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना आधार देण्याची आवश्यकता असताना हे तिघाडी सरकार ढिम्म झोपलेलं आहे व ते निद्रिस्त आहे. त्याला उठवण्यासाठी, त्याला जागा करण्यासाठी आम्ही 21 जुलैला भारतीय जनता पक्ष दिंडोरी तालुका व शहराच्या वतीने त्यांना निवेदन दिलेले होते. त्यामध्ये मागणी केली होती दुधासाठी 10 रुपये अनुदान व दुग्धजन्य पदार्थांसाठी 30 रुपये अनुदान. परंतु आज 10 दिवस उलटून गेले तरीही राज्य शासनाने कुठलाही असा ठोस निर्णय घेतलेला नाही किंवा अनुदानाची उपलब्धता शेतकरी बांधवांसाठी केलेली नाही. शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी, सातबारा कोरा करण्यासाठी हे सरकार आम्हाला स्थापन करायचं असं सांगून अशी चुकीची आघाडी तयार करून हे सरकार सत्तेवर बसलं आहे. परंतु शेतकरी हिताकडे अक्षरशः दुर्लक्ष चालू आहे. ह्या सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतच, पण शेतकरी वर्गाला अक्षरशः नाराज केलेला आहे. म्हणून आज आम्ही दिंडोरी शहर व दिंडोरी तालुक्याच्या वतीने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको केलेला आहे आणि महायलगार आंदोलन उभं केलेलं आहे. आमची प्रमुख मागणी हीच आहे की दुधाला 10 रुपये अनुदान व दुग्धजन्य पदार्थ यांना 30 रुपये अनुदान ह्या शासनाने द्यावे. शेतकरी हिताचा विचार करून त्याला योग्य असे पूरक निर्णय घ्यावे व शेतकऱ्याला मदत करावी. भारतीय जनता पार्टी याच्यासाठी संघर्ष करायलाही तयार आहे आणि त्यासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीत सामोरे जायला तयार आहोत. जय हिंद. आपल्या भावना मायबाप सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी दगडाला अभिषेक घालून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेऊन दुधाला अनुदान देण्याची मागणी भाजपने यावेळी केली आहे. या प्रसंगी हातात फलक दाखवून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. तर या जमावाला पांगवण्यासाठी पोलीस देखील तेथे उपस्थित झाले होते. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे दिंडोरी तालुकाध्यक्ष नरेंद्रभाऊ जाधव, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राज, विवेक कुलकर्णी, गटनेते प्रमोद देशमुख, तालुका सरचिटणीस नगरसेवक तुषार वाघमारे आदींसह परिसरातील दूध उत्पादक उपस्थित होते. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, दिंडोरी.